माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे वटपौर्णिमा आणि सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज ज्या सवाशी स्त्रिया आहेत त्या वडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तिथे प्रार्थना करत असतात त्याचबरोबर आपल्याला या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये एक अशी गोष्ट पतीवरून ओवाळून टाकायची आहे ती गोष्ट कोणती आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी आपण काय करायचं आहे सकाळी वडाचं पूजन तुम्ही केलेलंच असेल आणि साडेपाच नंतर तुम्ही तुमच्या पतीचं औषण करायचं आहे औक्षण करत असताना त्या ताटामध्ये तुम्ही कुंकू घ्यायचा आहे त्याचबरोबर तांदूळ घ्यायचे आहेत आणि निरंजन घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा काय करायचं आहे नाम ओढायचं आहे थोडंसं कुंकू ओलसर करायचं नाम ओढल्यानंतर जो नाम ओढलेला आहे त्यावरती थोड्याशा अक्षता लावायच्या आहेत आणि त्यानंतर औक्षण करून घ्यायचं आहे एखादा गोड पदार्थ तुम्ही औक्षण केल्यानंतर खाऊ घालू शकता जसं की मिठाई किंवा मग काही नसेल तर साखर खडी साखर तुम्ही तोंडामध्ये त्यांच्या घालायची आहे आणि अशा पद्धतीने औक्षण करून घ्यायचं आहे आणि पतीला नमस्कार करून घ्यायचा आहे आता हे सगळं तुम्हाला कधी कर करायचं आहे संध्याकाळी साडेपाच नंतर साडेपाच ते नऊमध्ये तुम्ही करू शकता पण अगदी पण रात्र करू नका की दहा अकरा बारा असं करू नका तर शक्यतो हे तुम्ही प्रदोष काळामध्ये साडेपाच ते साडेसातमध्ये करू शकता पण अगदीच उशीर होत असेल तर नऊपर्यंत पर्यंत तुम्ही असं औक्षण करून घेऊ शकता आता औक्षण झाल्यानंतर आपल्याला ही वस्तू ओवाळून टाकायची तुम्हाला काय लागणार आहे दोन विड्याची पानं चांगली विड्याची पानं घ्या आणि त्याचबरोबर थोडी काळी मोहरी जी असते ती घ्यायची आहे ही मोहरी जी आहे ती या दोनही विड्यांच्या पानावर ठेवली तरी चालेल किंवा मग एका मुठीमध्ये ही काळी मोहरी आणि एका हातामध्ये दोन विड्याची पानं घेतली तरी चालेल असं करून तुम्ही काय करायचं आहे तुमच्या पतीवरून ती तीन वेळा उतरवायच्या आहेत दोन्ही गोष्टी एकत्रच उतरवायच्या आहे म्हणजे विड्याची पानं आणि मोहरी एकत्र पकडायची आणि देठे जे आहेत ते तुमच्या पतीकडं असली पाहिजेत आणि डोक्यापासून पायापर्यंत अशी तीन वेळा तुम्हाला या दोनही वस्तू उतरवायच्या आहेत आता अशा प्रकारे उतरवून घेतल्यानंतर काय करायचं कापूर घ्यायचा एखाद्या डिशमध्ये घ्या मातीच्या भांड्यात घ्या आणि या कापरामध्ये ही जी मोहरी आहे ती मोहरी तुम्हाला टाकायची आहे म्हणजे कापूर घ्यायचा पेटवून घ्यायचा तो आणि त्यामध्ये ही मोहरी टाकून द्यायची आहे आणि पानं पण तुम्ही याच अग्नीमध्ये टाकू शकता पण तुम्हाला याच अग्नीमध्ये टाकायची नसतील तर घरातल्या गॅसवरती काय करायचे आहे तर ती पानं जी आहेत ती जाळायची आहेत तर अशा या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या पतीवरून ओवाळून टाकायच्या आहेत कुठल्याही प्रकारची वाईट नजर किंवा बाहेरची बाधा होऊ नये म्हणून आपल्याला अशा प्रकारे या वटपौर्णिमेला म्हणजेच आज प्रदोष काळामध्ये साडेपाच ते नऊमध्ये अशा वस्तू तुम्हाला पतीवरून ओवाळून टाकायच्या आहेत आता बघा एक आपल्याला तीर्थ बनवायचं आहे आणि हे तीर्थ तुम्ही तुमच्या मिस्टरांना तुमच्या पतीला आज असं करून प्यायला द्यायचं आहे तर हे तीर्थ कसं बनवायचं स्वच्छ पाणी घ्यायचं ॲक्वाचं घ्या तुम्ही जे पाणी पित असाल ते घ्या त्यामध्ये थोडीशी साखर किंवा गुळाचा खडा टाकायचा आहे तुम्हाला आणि असं टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या तांब्यावरती असा तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि एक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे भगवान विष्णूंचा तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा तुम्हाला एकशे आठ वेळा मंत्राचा जप करायचा आहे त्या तांब्यावरती उजवा हात ठेवून जर तुमच्याकडे जप माळ नसेल तर तुम्ही दहा मिनटं हा मंत्र बोलायचा आहे आणि हे जे तीर्थ आहे तयार झालेलं ते तुम्हाला तुमच्या तुम्हा मिस्टरांना प्यायला द्यायचं आहे अतिशय हा प्रभावी उपाय आहे कुठल्याही प्रकारचा जर प्रॉब्लेम असेल तुमच्या पतीच्या आयुष्यामध्ये तर तो नक्कीच कमी होतो या उपायामुळे कारण आपण या उपायामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा जो मंत्र आहे तो बोलून हे जे पाणी आहे ते सिद्ध करत असतो आणि असं तीर्थ प्यायल्यामुळे तुमच्या पतीच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती घडून येईल त्याचबरोबर काही प्रकारचे अडथळे असतील त्यांच्या कामांमधले तेही दूर होतील इतका हा प्रभावी उपाय आहे आता हे जे तीर्थ तयार केलेलं आहे ते तुमच्या मिस्टरांना तुम्ही आधी द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही स्वतः ते पिऊ शकता तुमच्या मुलांनाही देऊ शकता पण तुमच्या घरामध्येच हे पिलं गेलं पाहिजे घराच्या बाहेरच्या व्यक्तींना हे तीर्थ अजिबात देऊ नका तर अशा प्रकारचे हे खूप छान उपाय आज तुम्ही वटपौर्णिमे दिवशी तुमच्या पतीसाठी अवश्य करा आणि ज्या महिलांना मासिक धर्म आहे म्हणजे पिरियड्स आहेत किंवा सूतक आहे तर त्यांनी औक्षण फक्त करू नका बाकी तुम्ही या वस्तू ओवाळून टाकू शकता आणि अशा प्रकारचं तीर्थदेखील बनवून तुम्ही तुमच्या पतीला देऊ शकता हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त मैत्रिणींना आजच्या आज लवकरात लवकर शेअर करा म्हणजे त्यांनाही हे दोन उपाय कळतील